वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेमध्ये प्रश्न कौशल्याचे पाठटाचन कसे काढायचे ते आज आपण इथे बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, वर्ग, विषय, घटक, उपघटक, वेळ आणि दिनांक लिहून घ्यायची। वर्ग 8वी, विषय मराठी आणि घटक आहे असा रंगारी श्रावण। शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्यामध्ये सुरुवातीला शिक्षक कृतीमध्ये येणार। शिक्षक विद्यार्थ्यांना घटकाची पुनरावृत्ती करून सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी शांतपणे ऐकतात। उपकौशल्य येणार विषयाशी सुसंगत, त्यानंतर शिक्षक शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात। पहिला प्रश्न शिक्षक विचारतात, प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहे? विद्यार्थी उत्तरे देतात, प्रस्तुत कवितेचे कवी ऐश्वर्य पाटेकर आहे। उपकौशल्य येणार निम्नस्तर प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न, कवीने कोणाला रंगाचा जादूगर म्हटलेले आहे? विद्यार्थी उत्तरे देणार, कवीने श्रावण महिन्याला रंगाचा जादूगर म्हटलेले आहे। उपकौशल्य येणार निम्नस्तर प्रश्न, कवीने श्रावणाला कशाची उपमा दिलेली आहे? विद्यार्थी उत्तर देणार, कवीने श्रावणाला सुंदर कलाकाराची उपमा दिलेली आहे। उपकौशल्य येणार मध्यम स्तर प्रश्न, सुस्पष्ट उच्चारण। त्यानंतरचा प्रश्न, दरी खोऱ्यात डोंगरात कोण नाचतो? विद्यार्थी उत्तरे देणार, दरी खोऱ्यात डोंगरात श्रावण नाचतो। उपकौशल्य येणार उत्तर देण्यासाठी वेळ। त्यानंतरचा प्रश्न, सरींचे मधुर गाणे कोणाशी गातो? विद्यार्थी उत्तर देणार, सरींचे मधुर गाणे झाडाशी गातो। उपकौशल्य येणार प्रश्न विचारण्याची पद्धती। त्यानंतरचा प्रश्न, वेलीच्या जेव्हा तो वेण्या घालतो तेव्हा वेलीला काय होते? विद्यार्थी उत्तर देणार, वेली लाजून सूर होतात। उपकौशल्य येणार उच्चस्तर प्रश्न आणि उत्तरावर प्रबलन। त्यानंतरचा प्रश्न, रंगारी या शब्दाचा अर्थ सांगा। विद्यार्थी उत्तर देतात, रंगाचे काम करणाऱ्याला रंगारी असे म्हणतात। उपकौशल्य येणार मध्यम स्तर प्रश्न, श्रावण आणि नभाला काय घातला आहे? श्रावण आणि नभाला बाण घातलेला आहे। उपकौशल्य येणार प्रश्न विचारण्याची पद्धती, सुस्पष्ट उच्चारण। त्यानंतरचा प्रश्न शिक्षक विचारतात, रंग उधळीत येणारा रंगारी कोण आहे? विद्यार्थी उत्तर देतात, रंग उधळीत येणारा रंगारी श्रावण आहे। उपकौशल्य निम्नस्तर प्रश्न। त्यानंतरचा प्रश्न, श्रावण महिन्यात कोणते सण साजरे होतात? विद्यार्थी उत्तर देणार, नागपंचमी, गोकुळाष्टमी इत्यादी। उपकौशल्य येणार उत्तर देण्यासाठी वेळ आणि उत्तरावर प्रबलन।